अशा 10 किलोमीटर पूर्ण करणाऱ्या रणरागिणीचा आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या पीटी उषाचा सन्मान करताना आमच्या टाळ्या कमी पडतायत. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. Gracias.
पाय पाळण्यात नव्हते दिसले तर महाराजांचे पाय त्यांच्या आईच्या गर्भात दिसले होते. कदाचित म्हणूनच राजमाता जिजाऊंना छत्रपती पोटात असतानाच घोड्यावर बसून डोहाळ लागलं होतं आणि ते डोहाळ लागल्यामुळंच आणि ते बाळाचे पाय गर्भातच दिसल्यामुळं आपल्याला हे स्वराज्य संस्थापक एक आदर्श पुरुष युग पुरुष आपल्यामध्ये जन्माला आले आणि ते आपल्यांचे एक आदर्श आहेत. खरं तर महाराज लहानांचे मोठे होत होते पण लहानांचे मोठे होत असताना कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणल्यानंतर अगदी सुरुवातीचं मला असं वाटतं की मनम प्रत्येक मनाला आणि प्रत्येक क्षणाला या महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनाला ऊर्जा देणारं एकमेव स्थान कोणतं असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होत होते आणि लहानाचे मोठे होत असताना अगदी वयाच्या 12व्या वर्षी पिता श्री शहाजीराजे यांनी त्यांना एक राजमुद्रा आणि एक प्रधानमंडळ भेट दिलं आणि या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं. मला आवर्जून त्याचा उल्लेख करावा वाटतो कारण राजमुद्राचे फॅन आज बरेचसे आहेत. अंगठीमध्ये राजमुद्रा दिसते, मला गाडीवरती दिसते, कारवरती दिसते, प्रत्येकाच्या घरात दिसते, पण ती राजमुद्रा आम्ही कधीही समजली नाही. तर ती राजमुद्रा काय बघा की प्रतीपचंद्र लेखी वर्धिष्ण विश्ववंदिता महाशिवशेषा भद्रा मुद्राय राजता. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. मी परत एकदा आपण त्यांची सर्वांनी आपण टाळ्या वाजवून यश फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करूया. आणि अधिक वेळ न घालवता मी आज व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव साहेब आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. त्याचबरोबर सन्माननीय पोलीस उपअधीक्षक माननीय अमोल भारती साहेब आणि पोलीस निरीक्षक सन्माननीय नामदेवजी शिंदे साहेब यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. त्याचबरोबर व्यासपीठावरती प्रल्हाद मामा काशीद आमच्या परिसराचा शेतीचा ज्यांनी आदर्श घालून दिला ते काळेसाहेब सुवर्णताई झाडे मॅडम आणि सर्वच व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्वांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. आणि अधिक वेळ न घालवता आजच्या या मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभाचं आपण ह्या समोरच्या छोट्याशा रोपट्याला पाणी घालू नये कारण ज्या वेळी प्रल्हाद मामांची भेट होते त्यावेळेस मामासाहेब एकच सांगत असतात की माझं निसर्गावरती नितांत प्रेम आहे, माझं झाडांवरती नितांत प्रेम आहे. मग हे छोटस रोपटं आजचं त्याचंच प्रतीक. मला असं वाटतं धन्यवाद की मित्र जन्माला येत असतानाही आपण काही घेऊन येत नाही आणि परत जातानाही घेऊन येत नाही आणि आपण आयुष्यामध्ये भरभरून एकच गोष्ट देऊ शकतो ती म्हणजे कौतुकाची टाळी आणि ती कार्यक्रम संपेपर्यंत कमी नाही पडली पाहिजे. धन्यवाद. मी मंगेश साड्डा साहेबांना विनंती करतोय की आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय अमोलजी भारती साहेब पोलीस उपअधीक्षक यांचं स्वागत करावं. मी विनंती करतोय की प्रशांत काशीद महेश वानकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद सर. या पंचक्रोशीत असल्याचा अभिमान वाटतो. आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं ते यश फाउंडेशनचे सर्वे सर्वा माननीय प्रल्हाद मामा काशीद यांना आम्ही आजच्या या कार्यक्रमाचं सुवर्णपान प्रास्ताविक करण्याची विनंती करतोय. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त
मॅरेथॉन स्पर्धा आणि अनेक कार्यक्रमाचे उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय हिम्मत जाधव साहेब, दुसरे DYSP साहेब अमोल भारती साहेब, तसेच उत्तर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय नामदेवजी शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ह्या भागातले यश फाउंडेशनचे सर्व आयोजक जे गेले महिना दीड महिना ह्या कार्यक्रमासाठी राबतायत, ते सर्व माझे बंधू प्रशांत, समीर सर, ऋषी वानकर, तसेच अवि गोंगाने, प्रमोद काशीद, ह्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो. की खरं तर जाधव साहेब, की माझ्या डोक्यात असं आलं की बाबा अनेक थोर पुरुषांची जयंती साजरी करत असताना, की जयंती साजरी होत असताना कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याचा एक थोडासा मी विचार करत होतो. कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं की डॉल्बी असेल लाखो रुपये खर्च केला जायचा, अर्गजावर फटाक्यावर लाखो रुपये खर्च केला जायचा, आणि मग हे महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंवा शाहू महाराजांना हे अपेक्षित होतं का? तर नव्हतं. त्यांच्या जयंतीनिमित्त काही उपक्रम घेता येतील का? म्हणून आपण गेले 10 वर्ष झालं की शिवजयंतीचे वेगवेगळे उपक्रम आपण साजरी करतो. आरोग्य शिबिर आम्ही घेतले, त्याच्यानंतर की जेणेकरून की आपल्या तालुक्यातल्या काही कॅन्सरग्रस्तांना जरी टाटाचं हॉस्पिटल मोफत असेल तरी मुंबईला जाण्यापुरता प्रवासाचा खर्चाचं पण पेमेंट नाही आहे. मग अशा लोकांना शिवजयंतीनिमित्त कॅन्सरग्रस्ताला मदत म्हणून रोख पद्धतीने काय मदत केली? अशा पद्धतीनं एक वर्ष आम्ही जवळपास 300 ते 400 वडाची झाडं आणली आणि ती वडाची 8 फुटाची झाडं शिवजयंतीनिमित्त वाटली. मागच्या वर्षी इथून 100 झाडं होलसेल पण आम्ही लावली आणि काही झाडं आम्ही अशा पद्धतीने वाटली की जेणेकरून माझी अशी एक तळमळ होती की बाबा जयंती ही उपक्रमातून साजरी व्हायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आम्ही पाऊल टाकतोय. तुम्ही सर्व मित्र परिवार, आमचे राजू मेंदरगेकर असतील, डॉक्टर मनगुळ सर असतील, श्याम खंडेलवाल असतील किंवा नागेश शिंदे असतील, हे सर्व योगी काटकर असतील तिथे, हे सर्व आम्हाला पाठबळ देतात. आणि ह्या पाठबळाच्या जोरावर आम्ही उपक्रमातून शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली आणि त्याच एक मूर्त स्वरूप म्हणून आज हे मॅरेथॉन स्पर्धा आपण इथं आयोजित करण्यात आली. मुलांनी व्यायाम करावा, ग्रामीण भागातले मुलं मुली पुढे याव्यात म्हणून शिवजयंतीनिमित्त आपण मुलांनी मुली ह्यांच्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली आणि तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद ह्या मॅरेथॉन स्पर्धाला दिला, त्यामुळे तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करताना वक्तृत्व स्पर्धेत जयंती साजरी करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय देऊया की प्रत्येक मुलांना तो विषय कळला पाहिजे आणि त्याच्यात तो स्पर्धा भरून अशा पद्धतीने एक एक उपक्रमातून आपण जयंती साजरी करूया. तसंच सर्वजण या ठिकाणी आलात तर माझं सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी रोजगार मेळावा पण आपण भरवण्यात आलेला आहे, रक्तदान शिबिर आपण केलेलं आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड दुरुस्ती आहे, रेशन कार्ड दुरुस्ती आहे, असे अनेक उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हावा असं मी तुम्हाला विनंती करतो. कारण NHP कंपनी, प्रिसिजन कंपनी आणि आणखी एक कोरोस कंपनी असे 2-3 कंपनी इथं त्यांचे प्रतिनिधी आले, तुमचे बायोडाटा त्या ठिकाणी द्यावेत ही तुम्हाला मी विनंती करतो. आणि सर्वांनी अल्पोहार घेऊन ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी रक्तदान करून आमचा जो उत्साह वाढवला आणि ह्याच्या पुढे आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा मी सर्वांचं स्वागत करून आपणास विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि अधिक वेळ न घालवता ज्याची ओढ लागलेली आहे आपण सर्वांना तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण पुढे जातोय. तर आजच्या या मॅरेथॉनचं खरं आकर्षण ठरल्या ज्यावेळे मुली स्पर्धेसाठी उभं राहिल्या तर त्याच्यामध्ये मला एक मावशी दिसल्या ज्यांच्या पायामध्ये शूज नव्हता, साडी होती आणि साडीवरती त्यांनी टी शर्ट घातला होता. या हिमतीला प्रत्येकानं दाद दिली पाहिजे. आणि सर्वप्रथम मी त्यांना विनंती करतोय की सौभाग्यवती अश्विनी संजय कळसाईत यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा.
रात्रीच या मॅरेथॉनच्या चर्चेला बसलो, त्यावेळी विषय असा आला होता की ज्यांचा सन्मान होतोय त्या मॅरेथॉन स्पर्धा जाहीर झाल्यापासून अविरतपणे हे गेली 15 दिवस हे प्रयत्न करतायत, रोज 10 किलोमीटर त्या धावतायत, म्हणूनच त्या आज या 10 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करू शकल्या. सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन. यानंतर उत्तरजी साहेब आणि काशीद मॅडम यांना ही या विद्यार्थिनीचा सन्मान करावा. मित्र, कौतुकाच्या टाळ्या परत परत कमी पडत आहेत. यानंतर उत्तेजनार्थ मध्ये क्रमांक 6 आलेली विद्यार्थिनी संजना शरद पाटील या विद्यार्थिनीला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय आणि पवार मॅडम यांना विनंती करतोय की या विद्यार्थिनीचा सन्मान करावा. ज्योतिताई पवार मॅडम मित्र, अच्छा या मॅरेथॉनचं विशेष असं होतं की फक्त उत्तर सोलापूर तालुक्यापुरतीच होती आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा होता, याच परिसरामध्ये व्यवसाय करत असताना बक्षीस सुद्धा माझ्या याच भागातल्या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. यानंतर 5वा क्रमांक ज्या विद्यार्थिनीने मिळवला ती रोहिणी रवींद्र गाडे गाव वडाळा. परत अभिमानानं सांगतोय, ही सुद्धा आमच्या मनस्वी करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी. मी ज्योतिताई पवार यांना विनंती करतोय की आपण हिचा सन्मान करावा. यानंतर 4वा क्रमांक मिळालेला विद्यार्थिनी आहे, आजचा स्पर्धक आहे ती म्हणजे स्वाती सुरेश माळे गाव होनसळ. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आणि मी सौभाग्यवती भाग्यश्री काशीद मॅडम यांना विनंती करतोय की आपण तिचा सन्मान करावा. क्रमांकाचं बक्षीस सन्मान चिन्ह आणि रुपये 5,000. यानंतर 3वा क्रमांक मी विद्यार्थिनीला आमंत्रित करतोय, कुमारी निकिता महादेव शेळके गाव वडाळा, मनस्वी करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी. मी विनंती करतोय सौभाग्यवती ज्योतिताई पवार मॅडम यांना या निकिताचा आपण सन्मान करावा. क्रमांक सन्मान चिन्ह शाल आणि रुपये 7,000. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की फक्त 36 गावांच्या या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी आज लाखोंची बक्षिस वाटत असताना या यश फाउंडेशनचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या या मॅरेथॉन मध्ये 2वा क्रमांक पटकावलेली कुमारी सपना मधुकर पवार अगलूर या गावची. मी सौभाग्यवती स्नेहल जाधव मॅडम यांना विनंती करतोय की आपण हिचा सन्मान करावा. द्वितीय क्रमांक
सन्मान चिन्ह साल आणि रुपये 10,000 सन्मान चिन्ह शाल आणि रुपये 10,000 हे द्वितीय क्रमांक आणि या द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली कुमारी सपना मधुकर पवार हगलूर या गावचे. स्नेहलताई जाधव मॅडम आजच्या या द्वितीय क्रमांकाच सन्मान करत आहे. जोरात टाळ्या झाले पाहिजे. आणि यानंतर मुलींच्या मधून प्रथम क्रमांक मिळवलेले आणि आजच्या या मॅरेथॉनची खरी आकर्षण ते म्हणजे कुमारी श्वेता सूर्यकांत बनसोडे परत तेच हगलूर गाव. मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि सौभाग्यवती करुणा स्वामी मॅडम यांना विनंती करतोय की या विद्यार्थिनीचा सन्मान करावा. या सन्मानाचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह आणि रुपये 15,000. जोरदार टाळे झाले पाहिजे त्या मुलीसाठी. मित्र 10 किलोमीटर ऐकताना अगदी सहज वाटत पण ज्यांनी ज्यांनी आज भाग घेतला त्यांनी 1-2 किलोमीटर मध्येच आपल्या आपली अवस्था काय होते प्रत्येकानं पाहिलं. मग अशा 10 किलोमीटर पूर्ण करणाऱ्या रणरागिणीचा आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या प्रीती उषाचा सन्मान करताना आमच्या टाळ्या कमी पडतायत. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सहभागी झाला नुसता सहभागी नाही तर 10 किलोमीटरची मॅरेथॉन त्यानं पूर्ण केली तर याचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय की आजचे पोलीस उपाधीक्षक हिंमतराव जाधव साहेब. आपण व्यासपीठाच्या पहिल्या 2 रांगेमध्येच बसायचं आहे. पाठीमागे थांबवून उशीर करायचा नाही. व्यासपीठावरची सन्माननीय मंडळी आपला सन्मान करण्यासाठी आठवं पारितोषिक ज्यांना मिळवलं तो म्हणजे परमेश्वर सीताराम पवार सेवालाल नगर DYSP अमोल भारती साहेब यांना विनंती करतो की त्याचा सन्मान करावा. त्यानंतर 7वा पारितोषिकाचा ज्यांना मान मिळवला तो मावली महादेव नावडे बानेगाव याला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. आणि बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो की आपण या माऊलीचा सन्मान करावा. सातवा क्रमांक माऊली महादेव नावडे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो अनिल उत्तम सिरसट गाव पडसाळे आणि तोही आमच्या मनस्वी करिअर अकॅडमीचा विद्यार्थी आहे. क्रमांक 5वा सन्मान चिन्ह
मेडल आणि रुपये 3,000 रोख रक्कम अशा या पुरस्काराचं स्वरूप. जोरदार गाळ्याने आपण याचं कौतुक करूया. त्यानंतर क्रमांक 14 साहेबांना की आपण याचा सन्मान करावा. आपल्या तालुक्याचे रनर भविष्यात नक्कीच त्यांचं नाव आणि आपल्या तालुक्याचं उज्ज्वल करतील. सन्मानाचं स्वरूप आहे रुपये 5,000 आणि सन्मान चिन्ह. यानंतर आजच्या या मॅरेथॉनचा तृतीय क्रमांक संदेश अप्पासाहेब भोसले गाव पडसाळे आई मनस्वी करिअर अकॅडमीचा विद्यार्थी मी याला व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. आणि परत मी मेंढके साहेब आणि साहेबांना विनंती करतो काळे सरांना की त्यांनी त्याचा सन्मान करावा. तृतीय पारितोषक रुपये 5,000 आणि सन्मान चिन्ह. जोरदार ताळ्यांनी याचं आपण अभिनंदन करूया. यानंतर आजच्या या मॅरेथॉनचा द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला तो किशोर दीपक लांबकाने अकोले काठी या गावचा. मी त्याला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. आणि पोलीस उपअधीक्षक सन्माननीय अमोलजी भारती साहेब यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान करावा. मित्र, सन्मानाचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह आणि रुपये 10,000. एका तालुक्याच्या स्पर्धेसाठी फार मोठं बक्षीस देऊन आजची जी ही स्पर्धा आयोजित केली, मी परत एकदा यश फाउंडेशन आणि प्रल्हाद बाबा काशिद मित्र परिवार यांचं मनापासून अभिनंदन करतोय. पुढे सन्मान होतोय द्वितीय क्रमांकाचा किशोर दीपक लांबकाने अकोले घाटी. जोरदार ताळ्यांनी याचं आपण अभिनंदन करूया. धन्यवाद. आणि प्रथम क्रमांकाचं आपण अभिनंदन करत असताना सन्मान करत असताना तो व्यासपीठावरून परत जाईपर्यंत टाळ्या थांबले नाही पाहिजेत. मी आमंत्रित करतोय वैभव रमेश बबलादी मी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक त्यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या प्रथम क्रमांकाचा वैभव रमेश बबलादी याचा सन्मान करावा. मारुती हाके इथं असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. मित्र, प्रथम क्रमांक सन्मान चिन्ह आणि रोख रुपये 15,000. जोरदार गाळे झाले पाहिजेत या मुलासाठी. आजच्या या मॅरेथॉनचा लहानांच्या गटातून जसं आकर्षण ठरला अनुराग, तसं वय वर्ष 61 असलेले मारुती हाके सुद्धा आजच्या या मॅरेथॉनचे आकर्षण होते. पण ते त्यांच्या कामानिमित्त आज या बक्षीस वितरणाला पारितोषिक वितरणाला उपस्थित राहू शकले नाहीत. आपण जोरदार ताळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. बाबा गेल्या 1.5 महिने कधी हार नाही होती, कधी विसरायचं नाही. त्यामुळे उरलेल्यांनी पण चांगले प्रयत्न करायचे आहेत आणि चांगला अभ्यास करायचा आहे. त्यातनंच तुम्ही आपण आजच्या या सर्व उपक्रमातनं सगळ्यांनी शिकून यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत आणि नीतिवंत व्हावं अशा सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्व पुढील वाटचालीसाठी सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला आणि यश फाउंडेशनला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष हिम्मतराव जाधव साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय भाषणानं समारोप करावा.
अखंड लक्ष्मी अलंकृत क्षत्रिय कुलवतौ सको रक्षक प्रजापालक कुळवाडी भूषण प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या पावन स्मृतीस त्रिवार असा मानाचा मुजरा करतो. यश फाउंडेशनच्या वतीने आयोजित आजच्या या मॅरेथॉन स्पर्धांच्या या सभा मंचावर उपस्थित असलेले यश फाउंडेशनचे सर्वे सर्वा आणि आजच्या या मॅरेथॉन स्पर्धांचेही सर्वे सर्वा आमचे मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञान श्री प्रल्हाद मामा काशीत, आमचे सहकारी अधिकारी उप अधीक्षक सोलापूर तालुका श्री अमोल भारती सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सोलापूर तालुका श्री नामदेवजी शिंदेसाहेब, सभा मंचावर उपस्थित असलेले श्रीमती करुणाताई स्वामी मॅडम, ज्योतिताई पवार मॅडम, मामांच्या मॅडम काशीत मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी संशोधक कृषी मित्र आदरणीय श्री दत्तात्रेयजी काळे सर, श्री पाटील साहेब, श्री शिंदे साहेब, श्रीमती सुवर्णाताई झाडे मॅडम, त्याचप्रमाणे आदरणीय वृषालीताई पवार मॅडम, आमच्या सौभाग्यवती या ठिकाणी समोर बसलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार, अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम छत्रपतींच्या जन्म सोहळ्याच्या निमित्त साधून आज या ठिकाणी आयोजित केला. मी सर्वप्रथम प्रल्हाद मामा काशीद यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो, यश फाउंडेशनचं हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. मामांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की जयंत्या आहेत आणि पुण्यतिथ्या आहेत त्या विचारांच्या व्हायला पाहिजेत, केवळ डीजे आणि डॉल्बीच्या न होता संस्कार देणाऱ्या समाजमन घडवणाऱ्या अशा या जयंत्या आणि पुण्यतिथ्या झाल्या पाहिजेत, हीच खरी आपली समाजाप्रतीचं दायित्व आहे. अगदी चांगला विचार त्यांनी मांडलेला आहे. ग्रामीण भागामध्ये मॅरेथॉन स्पर्धा भरवणं हा एक तसा अभिनव उपक्रम आहे. शहरांमध्ये तर दर महिन्याला कोण ना कोण मोठे मोठे स्पॉन्सर्स आणि मोठी मोठी सोफिस्टिकेटेड लोक असतात, ते अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा भरवत असतात. त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता नसते, परंतु ग्रामीण भागामध्ये माझ्या ग्रामीण भागातील माझ्या नवविद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना संधी मिळावी, आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये शेतकरी बांधवामध्ये आपल्या स्वतःच्या तब्येतीची प्रकृतीची काळजी घेण्याचा संस्कार निर्माण व्हावा या उद्देशानं आज या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत स्तुतप्रिय असा हा उपक्रम आहे. मी यश फाउंडेशनचं त्याकरता हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम ज्या निमित्ताने घेण्यात आला तो शिवजयंती सोहळ्याचा जो औचित्य साधलेला आहे, म्हणजे छत्रपतींच्या बाबत काय बोलायचं, छत्रपतींचा प्रत्येक श्वास म्हणजे एक विचार आहे जो जगण्याची प्रेरणा देतो. अगदी छत्रपतींचं स्वराज्याची हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ असेल, अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाचा वध असेल, आग्र्यावरून सुटका असेल, किंवा अगदी झालेला 23 किल्ले देऊन झालेला तह असेल, सुरतेची लूट असेल, हजारो अशा घटना सांगता येतील, हजारो असे पराक्रम सांगता येतील ज्यामधून जगण्याची प्रेरणा मिळत असते. प्रत्येकानं या शिवछत्रपतींच्या चारित्र्याचं अध्ययन केलं पाहिजे, पारायणच केलं पाहिजे मी तर म्हणेन, कारण शिवछत्रपतींचा श्वास हा एक विचार देऊन जाणारा आहे जो आयुष्य समृद्ध करीत असतो. आपण सर्वजण या आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालात, त्या सर्व सहभागी स्पर्धकांचं अभिनंदन, ज्यांना यामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक मिळाला त्या सर्व विजेत्यांचं पारितोषिक विजेत्यांचं हार्दिक असं अभिनंदन आणि कौतुक करतो. मला आशा आहे या उत्तर सोलापूरमधून निश्चितच एक दोन नाही, ज्ञानेश्वर माऊली म्हणले की एक दोन तरी वर्दीधारक होतील, पण मला वाटतंय पुढच्या 5 वर्षामध्ये 5-50 तरी वर्दीवाले या उत्तर सोलापूर तालुक्यातून गडतील. माऊली तुमचे शब्द माऊलींचे शब्द आहेत म्हणजे नक्कीच घडणार. मी सर्वांना आपल्या सर्वांचं त्याकरता कौतुक करतो. जी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यामध्ये सहभागी झाल्या त्यांचं विशेष असं अभिनंदन आणि कौतुक करतो.
यश फाउंडेशन आणि प्रल्हाद मामा काशीद यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि निसर्गावरील प्रेमाकरता त्यांच्या पुढील कारकिर्दीकरता त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमंत्रित केलं, सन्मानित केलं आणि या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक असे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा यश फाउंडेशन आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा सह त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जोरदार टाळ्याने आपण इथं स्वागत करूया. गार्गी चव्हाण हिचं प्रात्यक्षिक होतंय लाठीकाठीचं, तिचं आपण सर्वांनी अभिनंदन करूया आणि हिच्या अभिनंदनानंतर धन्यवाद गार्गी.